नमस्कार मैत्रिणीनो मी रुपाली ढेरे आणि आपण पाहत आहात मराठी नाव आम्ही आमच्या चॅनलवर एक नवीन प्रोग्राम चालू केला आहे तो म्हणजे छान छान कवितांचे वाचन आणि बरं का मंडळी तुमच्याकडील पण ज्या छान छान कविता असतील त्या आमच्याशी शेअर करा आम्ही आमच्या चॅनलवर त्या नक्की वाचवून दाखवू आणि बरं का आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची कविता उनून खिचडी खिचडीवर तूप उनून खिचडी खिचडीवर तूप वेगळं राहायचं भारीचं सुप ऊन खिचडी खिचडी व तूप वेगळं राहायचं बारीकच सूप एक नाही दोन नाही माणसं बारा एक नाही दोन नाही माणसं बारा घर कसलं बाजारच सारा सासूबाई मामांजी ननंदानी धीर सासूबाई मामांजी ननंदानी धीर जावेच्या पोराची सदा पिरपीर पाहुणे राहुणे सहन्नीवार पाहुणे राहुणे सहनिवार रांधा वाडा जीव बेजार दहामध्ये दिलं ही बाबांची चूक दहा मध्ये दिलं ही बाबांची चूक वेगळं राहायचं भारीच चूक सगळ्यांना वाटत माझं घर प्रेमळ सगळ्यांना वाटत माझं घर प्रेमळ 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 म्हटलं तरी सासू ती सासू शासु. आणि एवढासा झाला तरी विंचू तो विंचू चिमुकली ननंद चुगली थालकी चिमुकली ननंद चुगली थलकी विदभर लाडका लाकडाला हातभर झिलपी बाबांची माया काय मामांजी न येते बाबांची माया काय मामांजींना येते पाणी तापवलं म्हणून सायका धरते बहिणन जाऊयात अंतरच खूप बहिणन जाऊयात अंतरच खूप वेगळं राहायचं भारीचं सुख दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा दोघांनी राहायचं छान, -छान लायचं गुलूगुलू बोलायचं आणि दूर दूर फिरायचं आठवड्याला सिनेमा महिन्याला साडी फिकतील साऱ्याबाई आवडी निवडी दोघांचा असं स्वयंपाकच काय दोघांचा असा स्वयंपाकच काय पापड मेतकूट आणि दह्याचीच आहे त्यावर लोणकडं साजूक तूप त्यावर लोणकडं साजूक तूप वेगळं राहायचं भारीचं सुप रडले पडले आणि अबोला धरला रडले पडले आणि अबोला धरला तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला पण मेलं यांचं काही कळतच नाही महिन्याचा पगार कसा पुरत नाही साखर आहे तर चहा नाही तांदूळ आहे तर गहू नाही साखर आहे तर चहा नाही तांदूळ आहे तर गहू नाही ह्यांच्या वागण्याची तराच नवी ह्यांच्याही वागण्याची तराच नवी घोडभर पाणी घ्यायला पण बायकोच हवी बाळ रडलं तर ते घ्यायचं मीच मिडीट भर कसं त्याला घ्यायचं नाही स्वयंपाक करायचा मीच बाळ रडलं तरी घ्यायचं मीच भांडी घासायची मीच आणि ह्यांची मर्जी पण राखायची मीच जीवाच्या पलीकडे काम झालं खूप जीवाच्या पलीकडे काम झालं खूप वेगळं राहायचं कळायला लागलं सुख सासूबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या सकाळचा स्वयंपाक निधन करत तरी होत्या मामांजी दिवसभर पाळायला सांभाळायचे बाजार हाट करायला भाऊजी जायचे कामात जावेची मदत व्हायची नंदन बिचारी उरणी पूर निस्तरायची आता कुठल्या हौशीने निवडी बारा महिन्याला एकच साडी थंडगार खिचडी संपलंय तुप थंडगार खिचडी संपलाय तुप आणि वेगळं व्हायचं कळले सुप वेगळं व्हायचं कळले सुख तर मंडळी कशी वाटली आजची कविता छान आहे ना तुमच्या पण अशा छान छान कविता आमच्याशी शेअर करा आणि हो आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका